रोखठोक पत्रकारिता, निर्भीडवाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। अहमदनगरला कोविडने मृत्यू पावलेल्यांच्या मृत्यूचे दाखले, त्यांच्या नातेवाईकांना अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने आता घर पोहोच तसेच विनामूल्य देण्यात येणार आहेत। त्यामुळे नातेवाईकांनी अहमदनगर महानगरपालिका येथे मृत्यू दाखला मिळवण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले। अहमदनगर महापालिकेनं ज्या 2-3 महिन्यामध्ये कोरोनाने जे दुर्दैवी मृत्यू पावलेले आहेत अशा मृत्यूंचे दाखले महापालिकेनं सर्व त्यांचे जे कोण रिलेटिव्ह असतील ह्यांना मोफत देण्याची आणि पोच करण्याची विशेष करून व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये त्यांनी कोणीही महापालिकेच्या CFC मध्ये येऊन गर्दी करू नये आणि कुठेही कोरोनाचा प्रसार होऊ नये या कारणावरून सर्व दाखले घरपोच करणार आहे की जेणेकरून त्यांना कोणाच्या इन्शुरन्ससाठी किंवा इतर कारणासाठी उपयोगी पडणार आहेत या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे। या कामी विशेष पुढाकार महापौर साहेब बाबासाहेब वाकले यांनी घेतला, आमचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी असतील, उपायुक्त साहेब असतील, यांनी सर्वांनी हा पुढाकार घेऊन आज जो आपल्यासमोर जो काही गट्टा दिसतो आहे तो मृत्यूच्या दाखल्यांचा असून तो तात्काळ एवढ्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी पोस्टानी म्हणा किंवा आमचे बाय हँड डिलिव्हरीनं ती पोच करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। शहरातील लहान मोठ्या 22 कोविड रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या बिलात अतिरिक्त 9,36,000 रुपये आकारले होते। महापालिकेने केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब समोर आली आहे। कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी रुग्णांना दिलेले बिल तपासले जाते, त्यासाठी महापालिकेने 48 लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे। हे लेखापरीक्षक रुग्णालय बिलांची तपासणी करतात। 20 एप्रिल ते 21 मे या काळात लेखापरीक्षकांकडून 5,249 रुपयांच्या बिलाची तपासणी झाली, यामध्ये 9,36,700 रुपये अतिरिक्त करण्यात आल्याचे निदर्शनास आले। शहर सहकारी बँकेतील 17,25,00,000 रुपयांच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणी दाखल तिन्ही गुन्ह्यात तब्बल 2.5 वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहेत। शहरातील मुख्य सूत्रधार डॉक्टर निलेश विश्वास शेळके याच्या विरोधात प्रथम दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्यानंतर उर्वरित आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले जाणार असल्याचे या गुन्ह्याचा तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले। रांगेत असणाऱ्यांनाच लस मिळत नाही, काहींना 10-10 चक्रा मारून लस मिळत नाही, लसींचा तुटवडा आहे तर उपकेंद्रांची बुळबुळ कशासाठी असा सवाल करीत केडगावला लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी दिलाय। कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये विडी कारखाने बंद करण्यात आल्याने विडी कामगारांचा रोजगार बुडून कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। रुग्णांची संख्या घटल्याने कोरोनाचे नियम पाळत सकाळी 7 ते 11 पर्यंत विडी कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, तसेच विडी कामगारांना 2,000 रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने श्रमिक नगर येथे निदर्शने करण्यात आली। आंदोलनात जिल्हा सचिव ऍडव्होकेट सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती नालपल्ली, कमलाबाई दोता, शोभा पासकंटी आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या। या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।